लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापले. अशातच जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची वंचित बहुजन आघाडी आणि इतर घटक पक्षांसोबत मुंबईत बुधवारी एक बैठक पार पडली, ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने मवियाला एक प्रस्ताव देऊन त्यामध्ये 27 लोकसभा मतदारसंघांची मागणी केल्याचं समोर आलंय. त्याचबरोबर यावेळी अजून एक महत्वाची मागणी देखील वंचितने प्रस्तावातून केली, ती म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना जालना लोकसभा मतदारसंघातून संधी देण्याची. अर्थात वंचितने केलेल्या मागणीनंतर आता जरांगेंच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात. पण महत्वाचं म्हणजे यावेळी जरांगेंनी देखील वंचितच्या मागणीवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ते यावेळी म्हणाले, बाळासाहेब आंबेडकरांचे मला अनेक दिवसांपासून समर्थन आहे, हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यांनी माझा विचार केला, मी माझा समाज सांगेल ते करेल, मी समाजाशी बोलेल आणि ठरवेल, असं म्हणत जरांगेंनी देखील एक प्रकारे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी होकारच दर्शवलाय. पण आता खरंच जरांगेंना महाविकास आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते का, आणि दिलीच तर कोणत्या मतदारसंघातून जरांगेंना संधी मिळेल आणि नेमकी काय राजकीय समीकरण असतील, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची सुरुवातच मराठवाड्यातून झाली. जरांगेंनी सुरुवातीला केवळ मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी केली होती. पुढे या आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली आणि जरांगेंनी राज्यातील संपूर्ण मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी लावून धरली. त्यातच जरांगेंचं उपोषण मोर्चाची सुरुवात, मराठा बांधवांवर झालेले लाठीचार्ज, हे सगळं आंतरवाली सराटी येथे झाल्याने मराठवाड्यात जरांगेंना मानणारा मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जर जरांगेंना लोकसभेसाठी उमेदवारी द्यायची झालीच तर त्यांच्यासाठी मराठवाड्यातीलच लोकसभा मतदारसंघाचा विचार केला जाऊ शकतो. अशावेळी मराठवाड्यात संभाजीनगर, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, बीड हे 8 मतदारसंघ येतात. आता यापैकी संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे तर धाराशिवमध्ये ओमप्रकाश निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात येणार असल्याचं निश्चित झालंय. अशावेळी राहतात 6 मतदारसंघ. मात्र यापैकी जरांगेंना कोणता मतदारसंघ मिळणार हे पाहण्याआधी जरांगेंना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते हे पाहावं लागतं. अशावेळी पहिला विचार करावा लागेल तो म्हणजे काँग्रेसचा. काँग्रेसची सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेसला आता विजयाची खात्री असणारेच उमेदवार निवडणुकीत द्यावे लागणार आहेत. अशावेळी जरांगे यांच्या नावाचा विचार काँग्रेसकडून केला जाऊ शकतोय. सुरुवातीपासून दलित आणि ओबीसी मतदार काँग्रेसची वोट बँक राहिले. अशावेळी मराठा मतांसाठी जरांगेंना उमेदवारी देणं काँग्रेसच्या फायद्याचं ठरू शकतंय. मात्र यामध्ये प्रमुख अडचण होईल ती नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांची. जरांगेंच्या आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच नाना पटोले आणि वडेट्टीवारांनी जरांगेंना विरोध केला. त्याचबरोबर विरोधी पक्षातून जरांगेंवर कारवाईची मागणी करणारे देखील हे दोघेच होते. अशावेळी पटोले आणि वडेट्टीवार जरांगेंना काँग्रेसकडून तिकीट देण्यावर होकार देतील याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे काँग्रेसची ताकद असलेले नांदेड आणि लातूर या मतदारसंघातून जरांगेंना लोकसभेची उमेदवारी मिळेल याची शक्यता देखील संपुष्टात येते. त्यानंतर दुसरा पर्याय येतो तो शरद पवार गटाचा. मात्र मराठवाड्यात मुळातच शरद पवार गटाची ताकद नसल्याने तिथे शरद पवार गटाला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यातच दुसरा मुद्दा म्हणजे जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांनंतर मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार असल्याचे आरोप झालेत. अशावेळी जर शरद पवार गटाने जरांगेंना उमेदवारी दिलीच तर ते भाजप नेत्यांच्या आरोपांना खरं ठरवल्यासारखंच होईल. त्यामुळे शरद पवार गटाकडून जरांगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता देखील संपुष्टात येते. यामुळे तिसरा आणि शेवटचा पर्याय राहतो तो ठाकरे गटाचा. महाविकास आघाडीकडून जर जरांगेंना संधी द्यायचीच झाली तर ठाकरे गटाकडून संधी मिळण्याच्या शक्यता जास्त आहेत. त्याचं कारण म्हणजे एकतर जरांगेंच्या माध्यमातून मराठा मतदार आपल्याकडे वळवून घेण्याची संधी ठाकरेंना मिळते, याशिवाय जरांगेंच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्याची आयती संधीच ठाकरे गटाला मिळेल. त्यामुळे जरांगेंनी जर लोकसभा निवडणूक लढवलीच तर ठाकरे गटाकडून त्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. अशावेळी मतदारसंघ राहत आहेत परभणी, हिंगोली, जालना, बीड. यातील परभणीचे खासदार संजय जाधव हे सलग 2 वेळा परभणीतून निवडून येत असल्याने इथून पुन्हा संजय जाधवांना संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे जालना, बीड, हिंगोली या 3 मतदारसंघांमध्ये जरांगेंना संधी मिळू शकते असं म्हणावं लागेल. अशावेळी सर्वात आधी विचार करावा लागतो तो जालना लोकसभा मतदारसंघाचा. जालना मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला असून तिथे भाजपचे रावसाहेब दानवे मागील 5 टर्मपासून निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात उभं राहायचं असल्यास महाविकास आघाडीला ताकदीचा उमेदवार द्यावा लागणार आहे. अशावेळी मनोज जरांगेंचा विचार महाविकास आघाडीकडून केला जाऊ शकतोय. मात्र महाविकास आघाडीकडून देखील जालनाच्या जागेसाठी चढावड सुरू असून रावसाहेब दानवे यांच्या विरोधात याआधी निवडणूक लढवलेल्या काँग्रेसच्या कल्याण काळे यांना यावर्षी सुद्धा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र आता काँग्रेस इथून सातत्याने पराभूत होत असल्याने ठाकरे गटाने इथून दुसऱ्या पक्षांना संधी देण्याची मागणी केली. अशावेळी राष्ट्रवादीच्या या मतदारसंघात ताकदच नसल्याने अर्थात हा मतदारसंघ ठाकरे गटालाच मिळणार आहे आणि सध्याच्या परिस्थितीत ठाकरे गटाकडे रावसाहेब दानवे किंवा भाजपला टक्कर देऊ शकेल असा उमेदवारच नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडीकडून मनोज जरांगे यांच्या नावाचा विचार या मतदारसंघातून केला जाऊ शकतोय. त्यानंतर दुसरा मतदारसंघ राहतो तो बीडचा. बीड मतदारसंघात मुंडे घराण्याचा दबदबा आहे. भाजपच्या प्रीतम मुंडे या इथून खासदार आहेत. पण पूर्वीपासून या मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी चुरस राहिली आहे. पण यावर्षी अजित पवार आणि भाजप यांची युती झाल्यानं इथली समीकरणं बदलली आहेत.
मागील महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाला सोडली तर या गटाकडून प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड आणि सुशीला मोराळे हे तीन नावं सध्या आघाडीवर आहेत. नरेंद्र काळे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत आहेत. सुशीला मोराळे या पुरोगामी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. शिवाय ते आता शरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस देखील आहेत. तर दुसरीकडे या मतदारसंघात काँग्रेसकडे प्रभावी चेहराच नाहीये. मात्र ऐनवेळी काँग्रेस इथून एखाद्या उमेदवाराला स्वतंत्रपणे तिकीट देऊ शकते याबाबतचे संकेत नाना पटोलेंनी यापूर्वीच दिलेत. म्हणजेच महाविकास आघाडीकडून मुंडे यांच्या विरोधात उभं राहून टफ फाईट देऊ शकेल असा चेहराच इथे अजून तरी दिसत नाहीये. त्यामुळे बीडची जागा ठाकरे गटाला मिळणार का यावरच पुढची गणितं अवलंबून असतील. आणि जर काँग्रेसला ही जागा मिळत असेल तर काँग्रेसच्या तिकिटावर जारांगेंना इथून उमेदवारी मिळण्याची शक्यता देखील कमी आहे. अशावेळी महाविकास आघाडीला मनोज जारांगे यांचा फायदा इथे होऊ शकतोय. त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बीड जिल्ह्यातला ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष. मराठा आंदोलनाने प्रभावित होऊन मुंडे घराण्याचा पारंपरिक मराठा मतदार जारांगेंकडे वळवून घेऊ शकतोय. शिवाय भाजपचा मतदार असलेला मराठा मतदार वर्ग देखील जारांगेंना मिळू शकतो. त्यात जारांगे यांचं मूळ गाव मातोरी हे बीड जिल्ह्यातलं असल्याने बीडमधून भावनिक मुद्द्याच्या आधारे मराठा मतदार आपल्याकडे घेण्याचं काम महाविकास आघाडी जारांगेंच्या माध्यमातून करू शकते. अशावेळी शेवटचा पर्याय राहतोय तो म्हणजे हिंगोलीचा. हिंगोलीमध्ये शिंदे गटाचे हेमंत पाटील हे सध्या खासदार आहेत. तर हिंगोली लोकसभा मतदारसंघातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी शिंदेंना साथ दिली. वसमतचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी अजित पवार यांना साथ दिली. तर उमरखेड, किनवट आणि हिंगोली या तीन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर हदगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात पूर्णपणे महाविकास आघाडीच्या विरोधात गेलेले दिसते. अशावेळी हिंगोलीतून मनोज जारांगेंना उमेदवारी देऊन महाविकास आघाडी आपला विजय इथून निश्चित करू शकते. महत्वाचा मुद्दा म्हणजे हिंगोलीमध्ये मराठा मतदारांची संख्या परिणामकारक असल्याने मनोज जारांगेंना उमेदवारी देण्याचा फायदा महाविकास आघाडीला इथे होऊ शकतोय. त्यामुळे वंचितने केलेल्या मागणीनुसार जर मनोज जारांगेंना महाविकास आघाडीने उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाच तर हिंगोली, जालना, बीड या तीन मतदारसंघांचा विचार केला जाऊ शकतोय. तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडीकडून मनोज जारांगेंना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते का? आणि दिलीच तर कोणत्या मतदारसंघातून जारांगेंना उमेदवारी दिली पाहिजे? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओजसाठी बोलबुडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.